आज अर्थसंकल्पाच्या संदर्भात जे काही उत्तर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय, अक्षरशः दिशाभूल करणारं, तोंडाला पानं पुसणारं उत्तर या ठिकाणी दिलं. सगळ्यात पहिल्यांदा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रावर काय अन्याय होतो आम्ही सांगितलं असताना ज्या रेग्युलर योजना आहेत त्या योजनाच त्या ठिकाणी सांगून कसं आम्ही निधी देतोय असं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि मग कापसाची खरेदी ही दरवर्षी कापसाचं केंद्र उघडून आपण करतो, केंद्र सरकार त्याच्यात आपल्याला मदत करते, महाराष्ट्र सरकार हे केवळ त्याच्याकरता गॅरंटी देतं आणि ही खरेदी होत असते. परंतु आम्ही जणू काही विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रावर कापसाची खरेदी करून उपकार करतो आहे अशा प्रकारचं भासवण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी सन्माननीय अर्थमंत्र्यांनी केला. आणि मग ते असं म्हणाले की रस्त्याची कामं आम्ही करणार, ती काय विदर्भात होणार नाही का? इतर आम्ही आरोग्याची कामं करणार, ती विदर्भ मराठवाड्यात होणार नाही का? असं सांगत असताना रुटीनची सगळी कामं म्हणजेच विदर्भ मराठवाड्याचा विकास असं जर त्यांना वाटत असेल तर हे सपशेल चुकीचं आहे. आणि मी जी आकडेवारी दिली होती की कशा प्रकारे विदर्भ मराठवाड्यावर जिल्हा योजनांमध्ये अन्याय करून आधीच्या वर्षीपेक्षा कमी हे पैसे त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, आज त्यांनी उत्तरात जी आकडेवारी दिलेली आहे ती पूर्ण दिशाभूल करणारी आकडेवारी आहे. याचं कारण आमच्या 5 वर्षामध्ये एकाही जिल्ह्याची योजना एकाही वर्षी कमी झालेली नाही, ती दरवर्षी वाढलेली आहे. आणि आत्ता जर आपण बघितलं असेल तर या अर्थसंकल्पामध्ये नागपूर विभाग जो आहे त्याचे सगळे जिल्हे आहेत, या सगळ्या जिल्ह्यांची योजना कमी झाली आहे, 23% जिल्ह्याच्या योजना कमी केल्या आहेत. अमरावती विभाग जो आहे त्या विभागामध्ये देखील अतिशय त्या ठिकाणी कमी पैसा देण्यात आलेला आहे. मराठवाड्यात अत्यल्प अशा प्रकारची वाढ करण्यात आलेली आहे. आणि त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग असेल या ठिकाणी मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात ही वाढ करण्यात आली आहे. काही आकडेवारी सोयीस्करपणे त्या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी सांगितली नाही. मी जे म्हणालो होतो की हे केवळ भाषण आहे, आजचंही उत्तराचं केवळ भाषण होतं. कर्जाच्या संदर्भात, या ठिकाणी राजकोषीय तुटीच्या संदर्भात, महसुली तुटीच्या संदर्भात, विविध प्रकारचे जे काही या ठिकाणी आम्ही मुद्दे उभे केले होते एकाही गोष्टीचा उल्लेख नाही. पहिलं अर्थसंकल्प असा असेल की ज्या अर्थसंकल्पात ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्सचाही काही उल्लेख नाही आहे आणि अर्थसंकल्पाच्या उत्तरातही त्या ठिकाणी कुठल्याही अशा प्रकारचा उल्लेख नाही आहे. त्यामुळे जणू काही आम्ही विदर्भ मराठवाड्याला काहीतरी देतो असं दाखवून काही दिलं नाही. मराठवाडा वॉटर ग्रीडला 200 कोटी रुपये दिले, टीका झाल्यानंतर उर्वरित पैसे देऊ, कधी देऊ? कारण आता टेंडर उघडत आहेत आणि त्यावेळी तुम्हाला कमीत कमी त्या ठिकाणी 5-7 हजार कोटी रुपयाची तरतूद ठेवली पाहिजे आणि 200 कोटी रुपयाची तरतूद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प की ज्याबद्दल उल्लेखच त्यांनी केला नाही, पश्चिमी वाहिन्यातनं वाहून जाणारं पाणी 168 TMC जे विदर्भ, जे मराठवाड्यामध्ये आणायचं आहे आणि उत्तर महाराष्ट्रात आणायचं आहे गोदावरीच्या खोऱ्यात, आणि वैनगंगा नळगंगा हा प्रकल्प ज्यातनं पश्चिम विदर्भ दुष्काळमुक्त होणार आहे, याचे GR आम्ही काढले, त्याचं सगळं काम आम्ही केलं, एक नवा पैसा देखील या योजनेकरता या सरकारने या ठिकाणी दिलेला नाही. आणि त्यामुळे याच्याबद्दलही आम्ही मुद्दा उपस्थित केला, त्याचं उत्तर दिलं नाही. सोयीस्कररित्या आम्ही सांगितलं होतं विदर्भ मराठवाड्याचे, उत्तर महाराष्ट्राचे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न हे सिंचनाचे आहेत. एक अवाक्षरही सिंचनाच्या प्रश्नाबद्दल या ठिकाणी उपमुख्यमंत्री बोललेले नाहीत. आणि त्यामुळे केवळ राजकीय भाषण, राजकीय टोलेबाजी या व्यतिरिक्त या भाषणातनं विदर्भ मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला काही मिळालं नाही. कोकणाचा जो एक रस्ता ते सांगतायत, केंद्र सरकारने यापूर्वीच त्या रस्त्याला मान्यता दिलेली आहे, त्याच्यामुळे तेही काही नवीन नाही. आणि त्या एका रस्त्याने काही कोकणाचं भवितव्य बदलेल असं नाही. त्यामुळे आम्ही जे सांगत होतो हा एकांगी एका विभागाचा अर्थसंकल्प त्यांनी मांडलेला आहे हे आज सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही त्यांनी हे जे काही उत्तर या ठिकाणी दिलं, ज्या उत्तरामध्ये दिशाभूल करणारं उत्तर होतं त्या संदर्भात, आणि आज सुधीर मुनगंटीवारांनी त्यांना सांगितलेलं आहे
की त्यांच्या उत्तरामध्ये जे काही चुकीचं त्यांनी आकडेवारी वगैरे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल हक्कभंग देखील सुधीर मुनगंटीवारांनी मांडण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. आणि म्हणून आम्ही असं दिशाभूल करणारं उत्तर या ठिकाणी आलं ज्यांनी शेतकऱ्यांना काही मिळालं नाही. बेरोजगारांच्या आम्ही प्रश्न विचारला होता की सांगा तुम्ही तर म्हणताय सरकारी आस्थापनामध्ये 10 लाख लोकांना अप्रेंटिस करू, कुठनं तुम्ही करणार आहे? त्याचं देखील उत्तर ते देऊ शकले नाही, कारण 10 लाख लोकांचं अप्रेंटिस हे शासकीय आस्थापनेत होऊ शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी रोजगाराचंही नाही, अप्रेंटिसचंही नाही. आणि म्हणून असं दिशाभूल करणारं उत्तर दिल्यामुळे आम्ही सभात्याग केलेला आहे. जयंत पाटील म्हणतात की वरती संभाजी महाराजांचा विमानतळाचा नावाचा ठराव होता, त्यामुळे जयंत पाटलांना असं बोलण्याची सवयच आहे. त्यामुळे जयंत पाटलांनी, माझं तर मत असं आहे की या ठिकाणी खरं तर आपण जर जुने सगळं शोधून काढलं तरी देखील जयंत पाटलांचं भाषण असंच असतं. माझं म्हणणं एवढंच आहे की जर खरोखर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव त्या ठिकाणी द्यायचं होतं तर या संदर्भात पुण्याला नवीन एअरपोर्ट छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने तयार करण्याची घोषणा करून त्याचं स्पेशल पर्पज व्हेकल मागच्या सरकारने केलं होतं, या अर्थसंकल्पात त्याचा उल्लेख देखील का केला नाही हे जयंत पाटलांनी सांगावं.